परमेश्वराला धन्यवाद देऊन पुन्हा एक वार त्याच्या गौरवाकरिता आपण एकत्रित झालो असता. सर्व बंधुजनांस बहिणींस सप्रेम सलाम. या लॉकडाऊनच्या काळामध्ये देवाने दिलेले जे साहित्य आहे ते म्हणजे मोबाईल, त्याच्यावरून आपण नेटवर्क द्वारे जी सेवा करत आहोत वचन सेवा, त्या वचनाच्या द्वारे आम्ही प्रभूमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यावेळेस आम्हावर संकट येतं त्यावेळेसच आम्हाला जास्तीत जास्त परमेश्वराची आठवण होते. उदाहरणार्थ जर आम्हाला ठोकर लागली, आम्ही ठेचकाळलो, तर आम्ही सहज म्हणतो अरे देवा. तोपर्यंत त्याला काही आठवण होत नाही. आणि हीच परिस्थिती आता आहे की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरोखर लोक असं म्हणत आहेत की काय दिवस आलेत, देव आमच्याकडे पाहत नाही का, देवाने मंदिरं बंद केलेत, देवाने चर्च बंद केलेत, देवाने मस्जिद बंद केलेत, असं का केलेलं आहे. ह्या जगामधील सर्व लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे. पण आम्ही एक पाहत आहोत की जे त्याचे निवडलेले लोक आहेत ते मात्र या गोष्टीमध्ये जराही सुद्धा डगमगले नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं भय नाहीये. आज आम्ही शास्त्रवचनातून एक व्यक्तीचं थोडस आम्ही निरीक्षण करणार आहोत. याच्या अगोदरच्या भागामध्ये 22 तारखेला मी बोललो असताना इलिया या संदेशाविषयी बोललो. आज ह्याच इलियाबद्दल आम्ही थोडं पुढच्या भागाकडे जाणार आहोत. प्रथम आम्ही एक वचन वाचणार आहोत, पहिले राजाचा 19वा अध्याय आणि दुसरं वचन. पहिले राजे 19वा अध्याय आणि दुसरं वचन. तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियास बजाविले की संदेश त्याच्या जीवाच्या गती सारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करू. आम्ही पाहतो मागील वृत्तांतामध्ये असं घडलेलं आहे, इलिया राजासमोर जाऊन त्याला म्हणाला इथून पुढे पर्जन्यवृष्टी होणार नाही. त्यानंतर असं घडलेलं आहे की मध्ये कालावधी गेलेला आहे, जवळजवळ 3.5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. पुन्हा एकदा तो राजास भेटला. राजाला भेटल्यानंतर त्याने कर्मेल डोंगरावर 3 गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहतो. पहिली गोष्ट, तो राजाच्या समोर सामर्थ्याने आणि अगदी निडर आणि निश्चयाने उभा राहून बोलला. कारण राजा त्याला असं म्हणाला, इस्रायल लोकांना छळणारा तूच ना? पण त्याने अगदी निश्चयाने उत्तर दिलं, छळणारा मी नाही, तू आहेस. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीवर, एखाद्या मोठ्या व्यक्तीवर आरोप लावणे आणि तीही आपल्यापेक्षा अधिक शक्तिमान आहे, सामर्थ्यवान आहे, आणि ती खरोखर आपल्याला नुकसान पोहोचू शकते याची जर जाणीव असेल तर त्याला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. पण आम्ही ही पहिली गोष्ट पाहतो की तो त्याच्या समोर स्थिर आणि निश्चयपूर्वक उभा राहिला आणि त्याला बोलला मी नाही. आम्ही दुसरी गोष्ट पाहतो, त्या कर्मेल डोंगरावर त्याने खऱ्या आणि जिवंत देवाची इस्रायल लोकांना जाणीव करून दिली, जाग केलं त्यांना. कोण आहे खरा जिवंत देव, कोण आहे याविषयी त्यांनी तिथे देवाची ओळख जागविली. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, ज्या मूर्तीच्या अन्य देवाच्या भजनी ही इस्रायल प्रजा लागली होती त्यांना देवाच्या सत्यतेविषयी
त्याने निर्भयपणे सांगितलेलं आहे. कर्मेल डोंगरावर त्याने प्रगट करून दिलं, प्रत्यक्ष असं त्यांना ते दाखवलं की परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे. आणि त्यानंतर आम्ही पाहतो त्या ठिकाणी ज्या संदेश त्यांची कत्तल झाली, ज्यांना मारण्यात आलं, त्या नंतर ह्या इजबेलीच्या कानावर गेला आणि इजबेलीने मात्र त्याला असं म्हटलेलं आहे, संदेष्ट्याच्या जीवाची गती सारखी तुझ्या जीवाची गती नाही उद्या यावेळी केली, नाही तर देव माझे तसेच आणि त्याहून अधिक करू. बापरियानो ते वाक्य ते तिथं बोलत आहे. हा ज्या दिवसा म्हणजे ज्या गोष्टीतून गेला ते जर आम्ही पाहिलं तर असं पाहतो की त्याला परमेश्वराचं भय होतं आणि परमेश्वराशिवाय त्याला इतर गोष्टीचं कोणतंच भय नव्हतं. पण त्या एका स्त्रीचं एक वाक्य ऐकलं त्याने आणि मग पुढील गोष्ट आम्ही पाहतो ती अशी आहे, तो राजासमोर हजर झाला. त्यावेळेस तो घाबरला नव्हता, राजवाड्यात भेटला त्यावेळेसही नाही आणि वाटेवर भेटला त्यावेळेसही नाही. पण ते हे वाक्य त्याने ऐकल्यावर मात्र तो घाबरलेला आहे. जेथे भय तेथे पाप. आम्ही आदामापासून सुरुवात केली तर आम्हाला ह्याच गोष्टी दिसतील. ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात आदामाने पाप केलं त्यावेळेस अशीच गोष्ट घडलेली आहे, परमेश्वराची चाहूल लागताच तो भीतीने झाडामागे लपला. प्रियांनो जो झाडाच्या मागे लपला असताना आम्ही पाहतो परमेश्वर येऊन त्याला विचारले आणि तो त्याला म्हणाला मी घाबरून भिऊन मी लपलेलो आहे. प्रियांनो या ठिकाणी सुद्धा या स्त्रीच्या बोलण्यावर, ही राणी आहे आणि हिच्या बोलण्यावर हा एलिया घाबरलेला आम्ही पाहतो. आम्ही थोडं मॅच करायला गेलो राजानी राणी तर आम्ही पाहतो ज्यावेळेस तो राजाच्या समोर गेला त्यावेळेस त्याला भीती नाही वाटली, कारण तो देवाचं वचन सांगायला गेला होता. देवाने त्याला जे प्रगट केलं होतं ते सांगायला गेला होता. पण आता मात्र अशी परिस्थिती आहे की राणीने जासूस पाठविलेले आहे आणि सांगितलेलं आहे की असं घडेल. अशा वेळेस आम्ही काय करावं? घाबरून जावे? देव आमच्या बाजूने नाही असा विचार करावा का? आम्ही देवावर भरोसा टाकू नये असं काही आहे का? नाही प्रियांनो. याच्यासाठी जर उदाहरण पाहायचं झालं तर आम्हाला दानियल याचा 6वा अध्याय 10वं वचन वाचून बघावं लागेल. दानियल याचा 6वा अध्याय 10वं वचन आपण हे वचन वाचूया. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानियलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3 गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्याच्यावरची परिस्थिती कशी आहे? त्याच्या समोर सुद्धा मरण आहे. इजबेलीने ज्यावेळेस जासूस पाठवले त्यावेळेस त्यांनी अगदी मरणाचा संदेश दिला की उद्या याच वेळेस असं होणार आहे, जसं तू त्या संदेष्ट्यांना मारला तसं उद्या तुझी हीच गती होणार आहे. या ठिकाणी सुद्धा दानियलच्या बाबतीत आम्ही पाहतो की दानियल त्या मूर्ती समोर नमन करत नाही, हे त्याच्या सहकाऱ्यांनी पाहिलं म्हणजे त्या राज्यातील लोकांनी पाहिलं आणि त्याने राजाचे कान भरल्याने सांगितलं, त्याप्रमाणे हे फरमान निघालं. फरमान निघाल्यावर मात्र त्याने न घाबरता कोणत्याही प्रकारची आपल्या शारीरिक किंवा आत्मिक कोणत्याही दृष्टिकोनातून त्याने आपल्याला भय निर्माण झाले
हे दर्शविलं नाही. तो सरळ उठला, घरी गेला. आम्ही पाहतो त्या ठिकाणी दानियलाने ऐकले आणि तो आपल्या घरी गेला. त्याने ऐकले आणि घरी गेला. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्याने आपल्या नित्यक्रमाने दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली आणि देवाचा धन्यवाद केला. प्रियांनो, प्रसंग कोणताही असो, कोणतीही अडचण असो, तो जीवनाचा मरणाचा कोणताही प्रसंग असो, त्या प्रसंगामध्ये मात्र या दानियलाने जे केलं ते आम्ही करतो का? प्रियांनो, दानियलाने आपल्या घरात गेला आणि त्याने प्रार्थना केली, देवाचा धन्यवाद केला. आम्ही या वचनाकडे पुन्हा येऊया. पहिले राजे 19:2 तेव्हा इजबेलेने जासूद पाठवून एलियास बजावले की संदेष्ट्याच्या जीवाच्या गतीसारखी तुझी जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच त्याहूनही अधिक करोत. या ठिकाणी ती त्या निरोपातून एक गोष्ट जास्त प्रगट करत आहे, जी या एलियाने लक्षात घ्यावयास हवी होती. ती असं म्हणत आहे, तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी. तिने असं केलं नाही की तिने जाऊन त्यांना त्याला उचलून घेऊन आलेली आहे आणि शिक्षा फरमावली, शिक्षा दिली आणि ती अंमलात आणली, असं तिने केलेलं नाही. तिने उलट त्याला वेळ दिलेला आहे. ज्यावेळेस दानियलाच्या जीवनात आम्ही पाहतो जे फरमान निघालं, ते फरमान निघाल्यानंतर तो घरी आला, प्रार्थना करत आहे, त्या वेळामध्ये लोकांना पाहण्याकरता संधी मिळाली. त्यांनी पाहिलं आणि ते जाऊन कळविलं. त्याच प्रकारे याला सुद्धा त्या वेळेपर्यंत एक संधी मिळाली होती की ज्या संधीचा उपयोग त्यांनी करावयाचा होता त्यासाठी त्याने त्या ठिकाणी परमेश्वराच्या समोर जाऊन प्रार्थना करण्याची गरज होती. मग ते संकट मरणाचं असो का कोणतेही असो, पण त्याच्या डोळ्यासमोर, त्याच्या दृष्टीसमोर एकच गोष्ट यावयास हवी होती आणि ती म्हणजे परमेश्वराने मला जर त्या राजाच्या हातातून सोडविलेलं आहे, त्याच्या राजवाड्यातून मी सुखरूप आलेलो आहे, त्यासोबत मी पुन्हा एकदा त्याला भेटलो, त्यावेळेस त्याने मला सोडविलेलं आहे, मी त्याला भेटायला जात असताना वाटेमध्ये किंवा कोणत्याही लोकांनी मला पाहिलं नाही किंवा पाहिलं पण मला त्यांच्यापासून कोणतीही दुखापत झाली नाही, यांनी या गोष्टीविषयी विचार करायचा होता. आम्ही आमच्या जीवनामध्ये हीच चूक करतो प्रियांनो. ज्यावेळेस आमच्यावर संकट येतं त्यावेळेस आम्ही देवाकडे जास्तीत जास्त आम्ही धावा करायचा हवा, त्याच्याकडून आम्ही सामर्थ्याची अपेक्षा करावी, यापेक्षा आम्ही त्याच्यावर पर्याय काय हे शोधत बसतो प्रियांना, किंवा त्यापासून आम्ही दूर पळण्याचा प्रयत्न करतो. त्याने प्रार्थना करण्यासाठी आपला वेळ दिला नाही, त्याला वेळ मिळाला. राणीने त्याला वेळ दिला होता आणि त्या वेळेमध्ये त्याला तेवढं करता येत होत. परमेश्वराने एलियाच्या बाबतीमध्ये एक घटना केलेली आहे, त्याला करिंत ओळा नजीक नेला आणि त्या ठिकाणी ठेवला असताना आम्ही पाहतो की ह्या राजापासून सोडवून त्याला तेथे आणून ठेवलं, काही फार दूर नव्हतं, जवळ होत. आणि तेथे शोध करत असताना त्याला तो सापडला पाहिजे होता, पण परमेश्वराने त्याला लपवून ठेवलं होतं.
त्याविषयी त्याने जरूर आठवण ठेवायची होती. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, पुन्हा भेटला त्यावेळेसही त्याने त्याच्यावर आरोप केला, तू छळणारा तोच ना, तर त्याला बोलायला सामर्थ्य परमेश्वरानेच पुरवलेलं होतं, उत्तर देण्यासाठी सामर्थ्य पुरविलेलं होतं. आणि तो करमेल डोंगरावर ज्या प्रकारे त्याने परमेश्वराला प्रकट केलं ते आम्ही पाहत असताना आम्ही पाहतो की त्याने किती विश्वासाने म्हटलेलं आहे. यावर पाणी होता, एक घागरी नव्हे, दोन घागरी नव्हे, त्याने चार घागरी ओतायला लावल्या. 93 हे पाणी ओतल्यावर त्याच्या बाजूला जो चरा आहे, खळगा आहे, त्याच्यात सुद्धा पाणी साचलेलं आहे. त्याने प्रार्थना केली, प्रार्थनेचं सामर्थ्य त्याने अनुभवलं. त्याने प्रार्थना केली आणि ते पाण्यासहित ते अर्पण आम्ही पाहतो परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. प्रियांनो, हीच गोष्ट परमेश्वराच्या प्रार्थनेतून आम्हाला किती सामर्थ्य प्राप्त होतं हे आम्ही विसरता कामा नये. ज्यावेळेस संकट येत ना, त्यावेळेस माणसाचे प्रथम काय डगमगत असतील, तर पाय डगमगतात, त्याचे पाय डगमगतात आणि तो स्थिर उभा राहू शकत नाही आणि तो धाडकन गिरू शकतो, पडू शकतो तो. म्हणूनच ज्यावेळेस ह्या इस्रायल लोकांनी मिस्रामधून बाहेर आले, मिस्रामधून बाहेर आल्यानंतर ते जे समुद्राच्या समोर उभे राहिले, त्यावेळेस त्यांना पर्याय नव्हता, पुढे समुद्र आणि मागे फारच सैन्य आहे. पण ते एक गोष्ट मात्र विसरले होते प्रियांनो, परमेश्वर आमच्या सोबत आहे. परमेश्वर त्या दोहांच्या मध्ये उभं राहून त्यांना अडवत होता. परमेश्वर त्यांना त्या समय काय बोलला आम्हाला जर वाचायचं असेल तर निर्गम याचा 14:13, निर्गम याचा 14:13 भिवू नका, स्थिर उभे राहा. आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, ते कैचित सापडलेले आहेत, पुढे समुद्र आहे, मागे फारूच सैन्य आहे. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर त्यांना म्हणत आहे, भिवू नका, घाबरू नका तुम्ही. आणि अजून तो असं म्हणत आहे की स्थिर उभे राहा. होय, जे तुमचे आता पाय लटपटतात ते स्थिर करा. आणि म्हणूनच त्यांचं तारण झालेलं त्यांना पाहावयास मिळालं, ते कसे तरले गेले ते त्यांना पाहावयास मिळालं. ते स्थिर उभे राहिले, घाबरले नाही, त्यावेळेस त्यांना ते तारण पाहावयास मिळालं. प्रियांना, ज्यावेळेस ह्या इजबेलीने निरोप पाठविला त्यावेळेस ह्या एलियाला ह्या गोष्टीची आवश्यकता होती, न घाबरता स्थिर राहण्याची गरज होती. पण आम्ही त्याच्या पुढील गोष्टी जर पाहायला गेलो तर आम्हाला असं दिसून येतं तो तेथून पळून गेलेला आहे. आणि 4:14 ज्यावेळेस येतो, म्हणजे पहिले राजे 19:14, त्यावेळेस आम्ही तेथे असं वाचतो, तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या गुडी झुडपाखाली जाऊन बसला. त्यांनी किती प्रवास केलेला आहे प्रियांनो, जर हे जर पाहायला गेलं तर आम्हाला असं दिसून येतं, गिलात ते बैरशेबा येतपर्यंत चाकरा बरोबर गेला, त्याच्यानंतर चाकराला त्याने तेथेच म्हणजे सेवकाला तेथेच थांबवून तो एक दिवसाची मजल पुढे गेलेला आहे आणि तेथे त्याने विश्रांती घेतली, बसलेला आहे.
आतापर्यंत त्याच्या मनामध्ये परमेश्वराविषयी जे विचार होते त्या विचारामध्ये काय फरक पडलेला आहे ते आपण जरा पाहूया या चौथ्या वचनाच्या उर्वरित भागामध्ये. आपला प्राण जाईल तर बरे. पहिली गोष्ट त्याच्या जी डोक्यात आली असेल, जे विचार आलेले आहेत ते म्हणजे आपला प्राण जाईल तर बरे. दुसरी गोष्ट तो परमेश्वराला असं म्हणत आहे, आता पुरे झाले. प्रियांनो, खरोखर त्याचं काम पूर्ण झालं होतं का? नाही. त्याच्याकडून अनेक मोठी सेवा करून घेणं परमेश्वराची इच्छा आहे. जे त्यांनी योजलेलं आहे, जो संकल्प केलेला आहे, त्याला ते पूर्ण करणं आहे. पण ह्या संकल्पामध्ये आम्ही असं पाहतो की तो म्हणत आहे आता पुरं झालेलं आहे. एक झालेला आहे ना कर्मेल डोंगरावर, दुसरं झालेलं आहे राजाच्या समोर वाटेवर, झालंय वाड्यातही झालंय, पाहिलंय ना आता बस झालं. आता याच्यापेक्षा काय मी सेवा करू? आणि अजून एवढंही बोलून तो थांबत नाही, तो पुढं असं म्हणत आहे, हे परमेश्वरा आता पुरे झाले. माझा अंत कर. पुरे झालं आता. जे काय आतापर्यंत तू केलेलं आहे, जे सहाय्य केलंय, ज्या प्रकारे तुम्हाला नेलेलं आहे, ज्या ज्या प्रकारे तुम्हाला पळविलेलं आहे, ज्या ज्या प्रकारे अन्य अनेक ठिकाण ठेवलेलं आहे, त्या सर्व गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. आता मला असं वाटतं बस झालं. देवाने एखाद्याला जर त्याची सेवा करण्यासाठी निवडलेला असेल तर त्याच्यासमोर मात्र एकच गोष्ट आहे, त्याला पुरे म्हणून म्हणता येणार नाही. ज्या प्रकारे आम्ही एखादी सर्विस करतो, त्या सर्विस मध्ये आम्ही ठराविक वयोमर्यादा ओलांडली का ती कंपनी आपल्याला त्या कामामधून बाहेर घालवते, आम्हाला रजा देते, आम्हाला तिथून काढून टाकते. पण जर का परमेश्वराने आम्हाला निवडलेला असेल तर परमेश्वर आम्हाला त्याच्या सेवेतून बाहेर कधीच हाकलत नाही, बाहेर कधी काढत नाही. आणि आम्ही तर कधीच म्हणू शकत नाही आता पुरे झाले. आम्हाला जी सेवा दिलेली आहे ती पूर्णपणे करणे आहे. एलियाकडून अजूनही सेवा करणे बाकी होत, तरी तो म्हणत आहे पुरे झाले. आणि अजून तो सांगत आहे की माझा अंत कर. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोक आजारी पडत आहेत. परमेश्वराने संरक्षण करण्याची जिम्मेदारी स्वतःवर घेतलेली आहे. तो आमचं संरक्षण करत आहे. तो आम्हाला कोणत्याही अडचणीत येऊ देत नाही. जरी आम्हाला त्या याच्यामधून जावं लागलं तरी त्या परीक्षेमध्ये आम्ही पास होत आहोत, कारण केवळ त्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे. प्रभू आम्हास म्हणतंय स्तोत्रसहिता 50:16, स्तोत्रसहिता 50:16 तेथे असं म्हटलेलं आहे, दुर्जनाला तर देव सॉरी आणि संकट समय माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन, तू माझे गौरव करशील. ज्या ज्या वेळेस आमच्यावर संकट येत क्रियांनो, त्यावेळेस तो असं आम्हाला म्हणत आहे, संकट समय माझा धावा कर. ज्या परमेश्वराने माझा उद्धार केलेला आहे ना, तो परमेश्वर मला म्हणत आहे माझा धावा कर. म्हणजे तो काय करेल? मी तुला मुक्त करेल, मी तुला मुक्त करेल, मी तिथे ठेवणार नाही, तुला अडचणीत पडू देणार नाही. आजही माझ्यावर जरी कोणत्याही प्रकारचं संकट कोसळलं, कोरोनाची लागण जरी झालेली असली
तरीही तो मला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही याविषयी मला भरोसा असणे गरजेचं आहे. सर्व संख्या बघून, लाखाच्या वर संख्या बघून आमच्या मनामध्ये जी भीती निर्माण होत आहे त्यामुळे असं वाटतं अरे मला कोरोना झाला कोणाला कळत कामा नाही. अशा प्रकारचे विचार आम्ही करू लागतो, कोणाला कळता कामा नये, गपचूप प्रार्थना केली जाते. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही सगळे मिळून प्रार्थना करत असतो परमेश्वराला किती किती धन्यवाद मिळत आहे, त्याचा गौरव किती होत आहे. होय प्रियांनो, घाबरून जाऊ नका, संख्या किती असो पण जर मेडिकल दृष्टिकोनातून जर पाहिलं, जर 100 जणांना कोरोना झाला असेल तर त्यापैकी 3 जणांचा फक्त मृत्यू होतो, बाकीचे सर्व बरे होतात. पण त्यामध्ये एक विशेष आहे, ज्याची प्रतिकार करण्याची शक्ती नाही त्याला मात्र मृत्यूला सामोरे जावे लागते. आणि ही प्रतिकार शक्ती आम्हामध्ये वाढविण्याकरता आम्हाला काही गोष्टीची गरज असते, ती म्हणजे खाणे पिणे याविषयी. पण आम्हाला प्रतिकार शक्ती ही प्रदान करण्याचं काम सुद्धा त्याचंच आहे. ज्यावेळेस तो हा पळून गेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणतो माझा अंत कर, त्याच्यानंतर घडलेली घटना जर पाहिली तर तो कशा प्रकारे त्याचं आरोग्य राखत आहे ते आम्हास पाहावयास मिळतं. यासाठी आम्ही खरोखर वचन पाहणार आहोत, पहिले राजे आणि त्याचा 19वा अध्याय आणि त्याच्या काही वचनातून म्हणजे आपण काही निवडक वचन पाहून पुढे जाणार आहोत. पहा 5व्या वचनामध्ये तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला तेव्हा एक देवदूताने त्या स्पर्श करून म्हटले उठ हे खा. त्याच्या जेवणाविषयी त्याच्या खाण्याविषयी परमेश्वराने काळजी घेतलेली पाहतो आम्ही. त्या रानामध्ये तो आहे, त्या रानामध्ये यदा कदाचित वस्ती नसेल किंवा कोणत्या प्रकारची तिथे उपलब्धता होईल अशी स्थिती नसेल, पण त्या ठिकाणी मात्र आम्ही पाहतो देवाने आपल्या दूताला तेथे पाठविलेला आहे. देवदूत तेथे हजर झालेला आहे आणि त्याला स्पर्श करून म्हटले उठ हे खा. आता दमलेला हा प्रवास करून आलेला त्या ठिकाणी विश्रांती घेत आहे, झोप लागलेली आहे. अशा प्रसंगी देवदूत येऊन त्याला स्पर्श करून उठवून त्याला खाण्यास आज्ञा देत आहे. एलियाने पाहिलं, काय पाहिलेलं आहे 6व्या वचनामध्ये आम्हाला वाचावयास मिळेल. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. त्याने आपल्या उशाशी काय काय पाहिलेलं आहे, निखाऱ्यावर भाजलेली भाकर आहे, गरम गरम भाकर त्याला दिसत आहे. दुसरी गोष्ट, पाण्याची सुरई सुद्धा आहे. थकलेला भागलेला हा एलिया, त्याने ती भाकर घेतली खाल्ली आणि भाकर खाल्ल्यावर मात्र माणूस जसा पोटभर जेवला का त्याला डुलकी यायला सुरुवात होते. जागच्या जागे काही झोपणारे लोक आहेत प्रियांनो, खरोखर त्यांनी जरा खाल्लं का त्यांना जागच्या जागी झोप येते. या ठिकाणी आम्ही पाहतो खरोखर त्याने खाल्लं आणि त्याच्या प्रकृतीमध्ये जी काही क्षीणता आली होती त्याच्यामध्ये खरोखर जी त्राण हवा आहे तो राहिलेला नव्हता, त्यामुळे त्याला झोप लागलेली होती. त्याच्यातून तो उठलेला आहे, खायला प्यायला मिळाल्यावर तो प्रसन्न झालाय, खाल्लंय आणि पुन्हा झोपी गेलेला आहे. पुढे अजून असं घडलेलं आहे, 7व वचन आम्ही पाहतो, पुन्हा एकदा देवदूत त्याच्याकडे आलेला आहे, त्याला म्हणाला उठ आणि खा. त्याने त्याला उठवलं, खायला सांगितलं. आता मात्र तो फक्त एवढा म्हणाला नाही उठ आणि खा,
त्याच्यापुढे तो अजून असं म्हणत आहे, कारण सातवं वचन, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावायचा आहे, हे खा कारण आता तुला भारी प्रवास करायचा आहे. आणि त्यानेही ते उठून अन्न पाणी सेवन केलेलं आम्ही पाहतो. पहिल्या वेळेस खाल्लं चूप गेला, दुसऱ्या वेळेस खाल्लं आणि तो ताजा तवाना झालेला पाहतो. देवाने त्याची काळजी वाहिलेली आहे, त्या राणामध्ये आपल्या दूतास पाठवून त्याने त्याची काळजी वाहिलेली पाहतो आम्ही. प्रियांनो, कोणत्याही प्रसंग असो, त्या सर्व प्रसंगात तो आम्हाला पुरवठा करतो. या ठिकाणी जसं देवदूताने पाठवून त्याची पूर्तता केली, तशी तो आमची सुद्धा पूर्तता करतो. परमेश्वराकडून घडणारी ही घटना आहे आणि ती आम्ही आमच्या अंतकरणात कोरून ठेवावी. परमेश्वर आमची काळजी वाहतो. ही सांगण्यामागील एक उद्देश पण आहे. पुढे आठव्या वचनामध्ये आम्हाला वाचावयास मिळतो, त्या अन्नाच्या बळावर, त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. देवाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे. किती दिवस चालून? 40 दिवस 40 रात्र. किती खाल्लेला आहे? पहिल्या वेळेस उठवलं त्यावेळेस त्याला एक भाकर मिळालेली आहे आणि पाणी मिळालेलं आहे. दुसऱ्या वेळेस सुद्धा त्याला भाकर मिळाले, पाणी मिळाले. त्या अन्नावर, जे मिळालेलं आहे त्या अन्नावर त्याने 40 दिवस आणि 40 रात्र प्रवास केलेला आम्ही पाहतो. येथे आम्हाला अर्धा तास एक तास चालणे कठीण होतं प्रियांनो. आणि जे शहरांनी राहतात ते तर ठीकच आहे, त्यांना काही ना काही सुविधा आहेत, पण आजकाल गावांमध्ये सुद्धा परिस्थिती तशीच आहे. काय परिस्थिती आहे गावांमध्ये? घरातून बाहेर पडलं का गाडीवर टांग मारले आणि चालू पडले. त्यामुळे चालायची कोणाला सवय राहिलेली नाही. गावातले जर का शहरात आले आणि त्यांनी पाहिले इथं गाडी मिळत नाही, टू व्हीलर नाहीये, प्रायव्हेट बस आहे, टॅक्सी आहे, बस त्याच्यामध्ये बसायचं जायचं. आणि ज्यावेळेस त्यांना असं कळतं त्यावेळेस त्यांची तिथे सुद्धा हालचाल होत नाही. पण जरा मुंबईकराकडे आलात ना, तो तुम्हाला असं पाहावयास मिळेल, तो सकाळी 6 उठला तर तो तिथून तयारी करूच, तोपर्यंत 1 तासात तयारी करून तो म्हणतो की आता मला 7 ची ट्रेन पकडायची आणि त्या ट्रेन साठी मला गेलं पाहिजे. असा प्रवास करणारा मुंबईकर जर का गावी गेला तर त्याला करमत नाही प्रियांनो. या ठिकाणी आम्ही पाहतो की खरोखर हा इलिया 40 दिवस 40 रात्र प्रवास करून गेलेला आहे. त्यावेळी वाहनांची सोय होती का नव्हती आम्हाला ठाऊक नाही, आणि खरोखर तो कशा प्रकारे त्याने प्रवास केलाय तेही ते उल्लेख नाही प्रियांनो. पण तो त्याने 40 दिवस आणि 40 रात्र चालत जाऊन असं लिहिलेलं आहे. चालत जाऊन, ती व्यवस्था असो नसो, पण तो चालत जाऊन परमेश्वराच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे प्रियांनो. आणि तेथे पोहोचल्यावर मात्र परमेश्वराने त्याला एकच प्रश्न विचारला. तो प्रश्न असा आहे, तू येथे कशासाठी आला? नव्या वचनाच्या शेवटच्या भागात, एलिया तू येथे कशासाठी आलास? 10 वचन आणि 14 वचन जर वाचलं तर त्याचं उत्तर आम्हाला पाहावयास मिळतं. 10 वचन आणि 14 वचन दोन्ही वचन कोणी कोणत्याही वचनाकडे बघून वाचा पाहावं. तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याद विषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदिष्ट तलवारीने वधिले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत. दोन्ही वेळेस परमेश्वराने त्याला विचारलं येथे का आलास, त्यावेळेस त्यांनी हेच उत्तर दिलेलं आम्ही पाहतो. प्रियांनो, जे घडलेली घटना आहे ती वेगळी आहे. ती अशी आहे की इजबेलीने तिला त्याला बोललेला आहे आणि तो पळालेला आहे.
आणि इथे तो 40 दिवस चालून तिकडे गेलेला आहे, परमेश्वरासमोर उभा आहे आणि तो सांगत आहे माझाही जीव घेऊ पाहत आहे. आणि किती जण आहोत आम्ही? मी एकटाच आहे. बरेच जणांना असं वाटतं मीच एकटा आहे सेवा करणारा, बाकी कोण नाहीये. सेवा करणे ही प्रभूने दिलेली सेवा अनेकांकडे आहे, अनेकांना दिलेली आहे. पण एखाद्या फील्ड मध्ये बघा, त्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ जर का आम्ही एखाद्या शाळेत गेलो तर 10 शिक्षक असतील तर 1 शिक्षक असा असतो का तो आपला टाइमपास करत असतो. मी शाळेत जात होतो त्यावेळेस आम्हाला एक टीचर होती हिंदीची, आणि ती टीचर आम्हाला पुस्तकातील एक धडा उघडायला लावायची आणि वाचण्याकरता सांगायची, आणि आम्ही वाचत असताना ती टीचर त्या टेबलवर आपलं डोकं ठेवून झोपत असे. आणि परीक्षेच्या टायमाला तिच्या पेपरमध्ये कोणीच नापास होत नव्हतं, कारण ती शिकवत नव्हती आणि ती जे प्रश्न उत्तर लिहिलेले आहेत त्याला ती फक्त बरोबर मार्क देत होती आणि त्यामुळे सगळ्यांना मार्क मिळत होते. प्रियांनो नाही, हे चुकीचं आहे. जी सेवा दिली ती सेवा करणं गरजेचं आहे, आणि ही सेवा या एलियाला मिळाली होती. आणि तो म्हणत आहे मी एकटाच करत आहे, दुसरं कोण नाही. देवाने मात्र त्याला असं म्हटलेलं आहे. जर आम्ही 19वा अध्याय त्याचा शेवट 18वचन जर पाहिलं तर ते असं म्हटलेलं आहे, तरी पण पहा इस्रायलापैकी 7000 बाल मूर्तीपुढे गुडघे टेकले नाहीत, त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यास मी वाचवीन. अजून 7000 आहेत, तू एकटा नाहीयेस. प्रियानं त्याच्याकडे जबाबदारी आहे, त्या जबाबदारीपासून तो पळालेला आहे. पहिली गोष्ट, तो घाबरला आणि पळून गेला, आपला जीव घेऊन पळून गेला. दुसरी गोष्ट, तो एका ठिकाणी बसला आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराला म्हणाला आता पुरे, माझा अंत होऊ दे. देवाने दिलेली सेवा करण्याच्या ऐवजी तो म्हणतोय माझी शेवट करून टाका आता. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की तो असं समजत आहे की मी एकटाच आहे. परमेश्वराने सांगितलं अजून आहेत, त्या नेहमी वाचवेन. तुला जसं वाचविलेलं आहे तसं मी त्यांनाही वाचवेन. खरोखर प्रियान, पुष्कळ लोक आहेत या पृथ्वीवर, पुष्कळ लोक आहेत जे प्रभूला ओळखतात. त्या सर्व लोकांपेक्षा आम्ही आमच्या मनास असं म्हणतो का मी एकटाच उरलोय प्रभू आता मला वाचव बाबा आहे, किंवा माझा अंत करून टाक अशी गोष्ट आहे का? नाही. ज्याने माझं तारण केलेलं आहे तो ज्या मिस्रातून ज्या इस्रायल लोकांना घेऊन आला आणि म्हणाला आज तुम्ही पाहाल. काय पाहणार? जे तारण होईल ते तुम्ही पाहाल. जर आम्हाला काही वचन जर पाहायचे असेल तर आम्हाला पाहावयास मिळतं जे आपल्या मनामध्ये अजूनही संशयित आहेत, त्यांच्यासाठी एक वचन आहे स्तोत्रसंहिता 66 आणि त्याच 16 वचन. अहो देवाचे भय धरणारे सर्वजन हो, तुम्ही या ऐका, त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. पहिली गोष्ट, अजून संशय असेल की माझ्या जीवासाठी परमेश्वराने काय केलं याविषयी संशय असेल तर तुम्हाला परमेश्वराचा गौरव करता येणार नाही. प्रिया, मी पूर्णपणे येथे असं म्हटलेलं आहे, त्या वचनामध्ये किती स्पष्ट तरी म्हटलेलं आहे, अहो देवाचे भय धरणारे, तुम्ही विश्वास ठेवणारे आहात, भय धरणारे आहात. तुम्हाला ठाऊक आहे मी सामर्थ्यवान प्रभू आहे, मी तुम्हाला सांभाळू शकतो. तुम्हाला ठाऊक आहे मी काय करेल, तुमचा बचाव करेल. आणि मी म्हणजे आम्ही काय करू? आम्ही त्याची खरोखर माझ्यासाठी काय केले याद्वारे त्याची गौरव, त्याची स्तुती करू.
कशी कशी स्तुती करणार आहोत? नववचन जर पाहिलं त्याच अध्यायाचं आम्हा असं पाहुणे, त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय डोळले नाही, त्याने माझ्या प्राणाचे रक्षण केलेलं आहे, हे वदून मी बोलून प्रभू तू माझा प्राण वाचविलेला आहे, माझ्या पापापासून मला सोडविलेला आहे, माझ्या मरणापासून मला सोडविलेला आहे, आज मला जीवन दिलेला आहे, आणि तू आपला प्रिय पुत्र प्रभू श्रीख्रिस्त याला दिलेला आहे, तो आम्हावर प्रीती केलेली आहे, त्या प्रीतीच्या द्वारे तो आम्हाच सोडविलेला आहे, तो आम्हास त्या नाशापासून सोडविलेला आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेला आहे, आणि सार्वकालिक जीवन आम्ही खरोखर मिळण्यास पात्र असे तो ठरविलेला आहे. आज आम्ही तुझे भय धरून आम्ही तुझं काय करत स्तुती करत आहोत. त्याने आमच्या प्राणाचे कसे रक्षण केलेले आहे त्याविषयी आम्ही खरोखर स्तुती करत आहोत. त्याने खरोखर आमच्यासाठी काय केलेलं आहे हे वचन आम्ही स्तोत्रसंहितेच्या अजून एका वचनातून वाचून पाहू शकतो. सारखेच वचन आहे स्तोत्र 56 आणि त्याचं 13 वचन. ते त्या असं म्हटलेलं आहे, कारण तू माझा जीव मरणापासून सोडविला, जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय राखिले नाहीत काय. दोन्ही वचनामध्ये आम्ही पाहतो, नव्या वचनातही असं म्हटलेलं आहे, त्याने आमचे पाय ढोळलेले नाहीत. आम्ही ह्या 56 आणि 13 याच्या वचनात पाहतो, पतनापासून तू माझे पाय राखले नाहीत काय. संकटामध्ये प्रथम डगमगीत होणार काय असेल ते आमचे पाय आहेत प्रियांनो, आणि ह्या पायाला तो प्रभू सावरून धरतो, आणि तो जर आम्हाला सावरतो आम्ही म्हणतो कारण तू माझा जीव मरणातून सोडविलेला आहे. होय, मरणापासून सोडविला आहे प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी. आमचं जे मरण रोमकरा 6 अध्याय आणि त्याच 23 वचन, तेथे म्हटले पापाचे वेतन मरण आहे, ते आम्हाला खरोखर प्राप्त होत, पण प्रभूची प्रीती आम्ही पाहिली, प्रभूवर विश्वास ठेवला, त्याला आपला तारणावर म्हणून स्वीकारलं, त्या प्रभूच्या समोर जात असताना आम्ही सार्वकालिक जीवनाचा लाभ घेतलेले असे लोक आम्ही आमच्या मरणापासून सुटका केल्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देतो. आम्ही खरोखर त्याचं भय धरून आमच्या जीवासाठी काय केलेलं आहे आम्ही त्याची स्तुती करतो. एलियाच्या समोर सुद्धा एकच गोष्ट होती, मला राजाच्या समोरून परमेश्वराने कशा प्रकारे सोडवलं, 3.5 वर्ष दुष्काळ असताना सुद्धा मला कशा प्रकारे त्याने लपवून ठेवलं, त्याच्या समोर होत. जास्तही काळ गेला नसेल, अगदी थोडक्या वेळात त्याच्या समोर हा प्रसंग आलेला आहे. इजबेल थोडक्या वेळात त्याच्या समोर हा निरोप पाठविलेला आहे. प्रियांनो, संकट दारात आलेला आहे आणि आम्ही देवाला विसरणं हे योग्य नाही. देवाच्या पायाजवळ या, त्याची स्तुती करा, गौरव करा, त्याने मला मरणापासून कसं सोडविलं याची खरोखर आम्ही परमेश्वराच्या समोर कबुली द्या, त्याद्वारे धन्यवाद द्या. आणि जर आमच्यामध्ये असं कोणी असेल की अजूनही परमेश्वराला ओळखत नाही, तर त्याच्या समोर आम्ही खरोखर प्रभूला ठेवत आहोत. तू या जगात कोण आहे? एलियासारखा एक सर्वसाधारण जो आमच्यासारख्या स्वभावाचा माणूस आहे, तशाच प्रकारचे आम्ही आहोत, ज्यांच्या अंतकरणात पूर्णपणे अनेक गोष्टी, अनेक प्रकारच्या अनिती, अनेक प्रकारच्या गोष्टी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्याला परमेश्वराची ओळख होत नाही, तो परमेश्वराच्या समोर जाऊ शकत नाही, कारण ह्या जगाच्या दैवतान त्याचे डोळे आंधळे करून ठेवलेले आहेत. प्रभू कोण आहे, तो आम्हासाठी ह्या जगात का आला, त्या वधस्तंभावर का आरोपीला गेला, याचे त्याला ज्ञान होऊ देत नाही. पण ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या कानामध्ये हे वचन प्राप्त होतं, ज्याच्या अंतकरणात हे वचन प्रभू पेरतो, त्याच्या द्वारे तुमचं तारण होतं, तुम्हाला त्यापासून पापापासून मुक्ती होण्याकरता प्रभू मार्ग खोलतो. आम्ही जर का खरोखर त्याचं वचन जर पाहिलं, त्या वचनात असं म्हटलंय, त्याने आम्हासाठी नवीन आणि जीवनयुक्त मार्ग असा त्याने आपल्या हृदयातून तयार केलेला आहे, त्या अंतकरणातून, त्या हृदयातून आम्हाला जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं भय नाही, कारण की तो आमची काठी आणि आमची आकडी आहे, आम्हाला कोणत्या प्रकारचं डर नाही, कारण आम्ही त्या प्रभूला स्वीकारलेला आहे. तो प्रभू कोण आहे त्याची आम्ही जर ओळख घेऊ इच्छितो खरोखर,
तो म्हणजे देवाचा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त तोमासाठी या जगात आला. त्याने तुमची आणि माझी पापे स्वतःवर घेतली, ती त्या वधस्तंभी नेऊन अर्पी. तो आमच्यासाठी मेला, आमच्यासाठी पुरला गेला, आमच्यासाठी तो पुन्हा उठला. तो प्रभू खरोखर आज पित्याच्या उजव्यास ते बसलेला आहे. तो येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे, त्याविषयी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच आम्ही प्रभूचं गौरव करतो की तो आमचा प्रभू आम्हाला येईल त्यावेळेस घेऊन जाणार आहे. तोपर्यंत आम्हाला त्याची स्तुती आणि गौरव करणे आहे. होय, आम्ही परमेश्वराला धन्यवाद करतो. या परिस्थितीमध्ये तो आमचं सहाय्य करत आहे, सांभाळ करत आहे, कारण त्याची ती जिम्मेदारी आहे. जर कोणी आम्ही जर आम्ही त्याला स्वीकारलेला आहे तर तो आम्हाला सोडत नाही, कदापि सोडत नाही. तो आम्हाला कोणत्याही मार्गात काही ओढे पडू देत नाही. हा स्तोत्र करता तो आपल्या वचनातून असं म्हणतो, सिंहास वान पडेल पण त्यावर भरोसा ठेवणार कोणास काही वान पडत नाही. प्रिया, आम्ही विश्वास ठेवतो का? कोणतेही संकट असो प्रभू मला देत आहे. पहा, असे करून पाहण्यास प्रभू तुमचे सहाय्य हो. आमेन. प्रभूला धन्यवाद करू आणि विशेष करून प्रभू कदास भाई अबेनेझर तारके ब्रदर आमचा